प्रभूची स्तुती असो. आजच्या नवीन दिवसाबद्दल, एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे, त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वराला असो. आपण अभ्यास करत आहोत निवास मंडपाचा, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निवास मंडपातील भाकरीचा मेज काय आहे, त्याचा काय अर्थ आहे, त्याची रचना कशी होती, याविषयी आज शिकणार आहोत. आणि आजचा आपला विषय जो आहे तर तो म्हणजे निवास मंडपात भाकरी का ठेवण्यात आल्या होत्या, त्याचं काही रहस्य आहे का, याविषयी आपण शिकणार आहोत. काय त्या भाकरी देवासाठी ठेवण्यात आल्या होत्या का? तर चला मग आपण पाहूया की निवास मंडपामध्ये तो भाकरीचा मेज नेमका कुठे ठेवण्यात आला होता. बघा, आपण पाहिलेलं आहे की निवास मंडपाचे प्रमुख तीन भाग आहेत. एक म्हणजे अंगण, दुसरं म्हणजे पवित्र स्थान, आणि तिसरं म्हणजे परम पवित्र स्थान. ज्यावेळेस आपण पवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो, तर प्रवेश करत असतानाच ज्यावेळेस आपण पाहतो की आत गेल्यानंतर उजव्या बाजूलाच तिथे आपल्याला भाकरीचा मेज दिसतो, आणि डाव्या बाजूला तिथं दीपवृक्ष आहे, आणि समोर धूपवेदी आहे. म्हणजेच उत्तर बाजूला भाकरीचा मेज ठेवलेला आहे, दक्षिण बाजूला दीपवृक्ष ठेवलेला आहे, आणि मध्ये तिथे अंतरपटाच्या अगदी समोर धूपवेदी ठेवलेली आहे. पवित्र स्थानामध्ये ह्या प्रमुख तीन गोष्टी होत्या, आणि आज त्यापैकी आपण भाकरीच्या मेजाविषयी शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये दीपवृक्षाचं काय रहस्य आहे, दीपवृक्ष कशासाठी तिथे ठेवण्यात आला होता, याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे आपलं लक्ष केवळ भाकरीच्या मेजावरती केंद्रित करणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया की भाकरीचा मेज नेमका कसा असायला पाहिजे होता, म्हणजे त्याविषयीच्या सूचना परमेश्वराने मोशेला कशा दिल्या होत्या, तर त्याविषयी आपण जाणून घेऊया आणि बघूया की या भाकरीच्या मेजाची नेमकी रचना काय होती. आणि नेहमीप्रमाणेच आपण पाहत आलोय की दोन भाग, शास्त्रभाग आपण खास करून घेत आहोत, आणि एक शास्त्रभाग आपल्याला सांगतो की परमेश्वराने मोशेला आणि त्याच्या टीमला आज्ञा दिली, आणि दुसरा शास्त्रभाग आपल्याला सांगतो की जशी आज्ञा देण्यात आली तशीच त्यांनी परिपूर्ती केली. या ठिकाणी दोन संदर्भ तुम्हाला दिसत आहे. पहिला संदर्भ निर्गम 25:23 आपल्याला सांगतो की परमेश्वराने तो भाकरीचा मेज कसा असायला पाहिजे याविषयीच्या सूचना दिल्यात. आणि 37:10-16 मध्ये आपण पाहतो की मोशेच्या टीमने तो अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जसाच्या तसा हुबेहूब बनवल्याचं वर्णन आहे. यावेळेला आपण निर्गम्याचा 37:10-16 पासून वाचूया, आणि तिथे पाहूया की त्यांनी कशा प्रकारे हा भाकरीचा मेज बनवलेला आहे. तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याने म्हणजे बसालेले बाबरीच्या लाकडाचे मेज बनवले, त्याची लांबी 2 हात व रुंदी 1 हात व उंची 1.5 हात होती. आणि कुठे म्हटलंय, त्याने ते शुद्ध सोन्याने बनवले व त्याच्या सुभोवती सोन्याचा कंगोरा केला, आणि त्याने त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची पाळ केली, त्या पाळी सभोवती सोन्याचा कंगोरा केला. आणि पुढे म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी सोन्याच्या 4 कड्या उतरून तयार केल्या, त्याच्या 4 पायावर 4 कोपऱ्यांना त्या लावल्या. आणि पुढे म्हटलंय, ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या, त्या मेज उचलायच्या दांड्यासाठी होत्या. मेज उचलण्यासाठी त्याने बाबरीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले, आणि त्याने मेजावरील पात्रे म्हणजे तपके, धूपपात्रे, सुरेया व पेयार्पणे ओतण्याकरता कटोरी ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली. अशा प्रकारे बसालेले व त्याच्या बरोबर असले जे इतर सहकारी होते त्यांनी हा भाकरीचा मेज बनवलेला आहे, या इथं या वृत्तांतात आपल्याला दिसून येते. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया की आता भाकरी बनवण्याचे काही नियम होते का. आता जो भाकरीचा मेज आहे तर तो कसा असायला पाहिजे त्याविषयीचे नियम आपण पाहिलेत, एक विशिष्ट माप परमेश्वराने त्यांना दिलं होतं, आणि त्या मापानुसार तो मेज बनवण्यात आला होता. आता त्या भाकरीच्या मेजावरती ज्या भाकरी ठेवण्यात आल्या होत्या तर त्याविषयीचे काही नियम देखील इथं आपल्याला पाहायला मिळतात. बघा, आपण आपल्या घरामध्ये भाकरी बनवतो, चपाती बनवतो, तर बहिणी किंवा माता ज्या भाकरी चपाती बनवतात तर त्याविषयी फारसे नियम नसतात, जे खास करून एका भाकरीसाठी किंवा एका चपातीसाठी मोजून एवढंच पीठ घ्यायचं असं काही नसते. तर सर्वसाधारण नियम म्हणजेच काय, तर ती भाकरी गोल असावी आणि भाजलेली असावी, हा एक सर्वसाधारण नियम असतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतो निवास मंडपात जो भाकरीचा मेज होता त्यावरती ठेवण्यात आलेल्या ज्या भाकरी होत्या, तर प्रत्येक भाकर किती वजनाची असायला पाहिजेत याविषयीचा देखील नियम तिथं देण्यात आला होता. तर त्या नियमाविषयी आपण पाहूया, आणि त्यासाठी आपल्याला लेवीच्या पुस्तकाकडे गेलं पाहिजे. तिथं लेवी पुस्तक 24:5 आणि वचन 5 मध्ये असं म्हटलंय की तू सपीट घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज
1.2 एफा वर सफिटाची करावी. इथं म्हटलेलं आहे की त्यांनी काय करायचं होतं तर सफिट घ्यायचं होतं. आता सफिट म्हणजे काय, तर अनेक जणांना ते माहीत नसावं की सफिट म्हणजे काय. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सफिट म्हणजे एक चांगलं पीठ, किंवा आपण त्याला मैदा म्हणू शकतो. काही भाषांतरात मैदा असा शब्द वापरलाय, आणि इंग्रजी भाषांतरामध्ये फाईन फ्लोर हा शब्द वापरलाय. म्हणजे याचा अर्थ हाच की जे पीठ वापरलं जाणार आहे तर ते चांगलं असावं. चांगलं असावं म्हणजे ते चाळून घेतलेलं असावं, व्यवस्थित दळलेलं असावा, आणि फार त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे बाकीचे इतर कण राहिलेले नसावे. सफिट ते असावं म्हणजे चांगलं पीठ असावं, एवढीच एक आज्ञा तिथं त्या पीठाविषयी देण्यात आली होती. आता या वचनामध्ये जर दुसरा भाग आपण पाहिला तर तिथं असं लिहिलंय, तू सफेट घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज 1.2 एफाबर सफिटाची कराय. बघा इथं जी पोळी करायला सांगितली होती तर ती 1.2 एफाबर सफिटाची असावी असं सांगितलंय. म्हणजे पोळीचं वजन किती असायला पाहिजे तर 2.0 एफाबर असलं पाहिजे. आता 2.0 एफाबर म्हणजे नक्की किती, सहसा करून आपण गोष्टी लिटर मध्ये आणि किलोग्राम मध्ये मोजतो, तर त्यानुसार जर आपण बघायला गेलं तर अंदाजे किती होईल, तर याचा नेमका अंदाज लावणं थोडस अवघड आहे. कारण की पवित्र शास्त्राचे जे अभ्यासक आहेत तर त्यांच्यामध्ये याविषयी एक मत नाहीये की एफावर म्हणजेच नक्की काय. तरी पण सर्वसाधारणपणे जर आपण अभ्यास केला तर याचा अर्थ असा होतो 2.0 एफावर म्हणजे किती, तर जवळपास 2.5 ते 3 किलो असा त्याचा एक अंदाजे माप होऊ शकते. म्हणजेच मला इथं सांगायचं आहे की भाकरीच्या मेजावरती ठेवण्यात आलेली प्रत्येक भाकर 2.5 ते 3 किलोग्रॅम होती. म्हणजे ती किती मोठी असावी तुम्ही कल्पना करू शकता. आणि ही आज्ञा परमेश्वराने त्यांना दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वजनाची एक एक भाकर असायला पाहिजेत. आता इथं थोडासा तुमचा गोंधळ झालाय की नाही मला माहित नाहीये, पण जर हा शास्त्रभाग तुम्ही वाचला तर या निर्गमच्या पुस्तकात जो शास्त्रभाग आपण घेतलेला आहे त्याच्या वरचं जे शीर्षक आहे तर तिथे लिहिलेलं आहे भाकरीचा मेज. आणि वचनामध्ये जर आपण वाचलं तर तिथे अगोदरच्या वचनाकडे जर आपण गेलो तर तिथे आपल्याला पाहायला मिळते, तिथं म्हटलेलं की तू सपीट घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज. इथं पोळ्या हा शब्द आलेला आहे लक्षात घ्या, आणि शीर्षकामध्ये तर भाकर हा शब्द आलेला आहे. मग नेमकं त्या भाकरीच्या मेजावरती भाकरी ठेवण्यात आल्या होत्या की पोळ्या ठेवण्यात आल्या होत्या, ज्यांना आपण चपाती म्हणतो, तर हा थोडासा एक प्रश्न मनामध्ये उपस्थित होणं साहजिकच आहे. पण याचं उत्तर आपण तिथे पाहू शकतो की बघा तिथे जरी भाकर हा शब्द वापरला असेल तरी तिथे भाकरी नसून ज्या पोळ्या आपण म्हणतो, ज्यांना चपाती म्हणतो, तर त्या तिथं ठेवण्यात आल्या होत्या. मग भाकरी हा शब्द का वापरलाय, तर भाकरी हा शब्द तिथे सर्वसाधारण अर्थाने वापरलेला आहे. बघा भाकर हा शब्द आपण नेहमी करता आपल्या जीवनामध्ये सर्वसाधारण अर्थाने असा वापरतो की मी सगळं जे काय करत आहे ते भाकरीसाठी करत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर काम करत असेल, पैसे कमवत असेल, तर तो सहज एक मन वापरतो मी जे काय करत आहे ते भाकरीसाठी करत आहे. मग याचा आपण शब्दशः अर्थ घेतला पाहिजे काय, की तो सगळं जे काय ज्वारीच्या भाकरीसाठी, बाजरीच्या भाकरीसाठी करतोय, म्हणजे चपाती पिझ्झा बाकीचं काही खात नाही असं नाहीये, तर ते एक मन आहे की तो जे काय करतो भाकरीसाठी करतो, म्हणजेच त्याच्या त्याला जीवन जगण्यासाठी जे अन्न होय त्यासाठी तो कष्ट करतोय. प्राचीन काळामध्ये देखील भाकर हा शब्द सर्वसामान्य लोकांसाठी असलेलं एक मुख्य जीवन होतं, किंवा एक मुख्य पदार्थ त्यांच्या जीवनातील मुख्य पदार्थ होता, आणि म्हणून ते दर्शवण्यासाठी इथं भाकर हा शब्द वापरलेला आहे. पण जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपलं लक्षात येते की या भाकरीच्या मेजावर ठेवण्यात आल्या ज्या भाकरी आहेत तर त्या आत्ताच्या ज्या आपल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या किंवा सातूच्या ज्या भाकरी असतात त्या भाकरी नव्हत्या, तर तिथे ज्या पोळ्या ठेवण्यात आल्या होत्या त्या गव्हापासून बनवण्यात आल्या होत्या, हे आपण लक्षात ठेवलं. आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की या भाकरी बनवण्याची नेमकी जबाबदारी कोणाची होती. बघा इस्रायल लोकांचा जो काळ होता तर त्यावेळेला देखील आत्ताच्या काळाप्रमाणे घरात जसं आपण पाहतो की माता असेल, बहिणी असेल, सहसा करून स्त्रिया स्वयंपाकघरामध्ये असतात, तेव्हाही तसं असायचं. परंतु असं असताना देखील काही अपवाद त्याला होते की काही ठिकाणी पुरुष देखील स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायचे, जसं की आजही केलं जातं. तर त्यावेळेला आपण पाहतो की खास करून निवास मंडपातील जो भाकरीचा मेज आहे त्याच्यावरती ज्या भाकरी ठेवण्यात येत असायच्या तर त्या करण्याची जबाबदारी एक वंश आहे किंवा लेवीचं जे कुळ आहे तर ते कहाती कुळ आहे, तर त्या कहाती कुळांना ती जबाबदारी देण्यात आली होती. आणि ते वचन मी तुमच्यासाठी वाचतो, तिथं म्हटलंय पहिले इतिहास 9:32 मध्ये असं म्हटलंय, कहाती कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदाची नेमणूक समर्पित भाकरी संबंधीच्या कामावर झाली होती.
ते प्रत्येक शब्बात दिवशी त्या तयार करीत. तर मला वाटतं आता हे समजलं असेल स्पष्टपणे. निवास मंडपातील जो भाकरीचा मेज होता त्याच्यावरती ज्या भाकरी ठेवण्यात येत असत, भाकरी म्हणजेच पोळ्या किंवा चपाती आपण म्हणू शकतो, तर त्या तयार करण्याची जी जिम्मेदारी आहे किंवा जी जबाबदारी आहे, तर ती दहा ते कुळातील लोकांवरती ती सोपवण्यात आली होती. आता आपण पाहिलं की तो मेज कसा असायला पाहिजे होता, त्याची रचना कशी होती, त्यानंतर त्यावरती ठेवण्यात आलेल्या ज्या भाकरी आहेत त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहिली. आता आणखी सविस्तर माहिती पवित्र शास्त्र आपल्याला देते की कशा प्रकारे त्या भाकरी ठेवल्या जायच्या, त्याच्या आणखी ठेवण्याविषयीची देखील काही नियम आहेत. तर आपण वाचूया लेवी 24:6 मध्ये असं म्हटलंय, त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. 12 भाकरी करण्याची आज्ञा दिली होती आणि त्या 12 भाकरी त्या टेबलावरती सहा एका बाजूला आणि सहा दुसऱ्या बाजूला, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे अगदी तशाच प्रकारे तिथं त्या ठेवायच्या होत्या. पुढे म्हटलेलं आहे, प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव, म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे अव्यय होईल. इथं थोडस काही लोकांचं डाऊट आहे की हा जो शुद्ध धूप आहे तर तो डायरेक्टली भाकरीवरती ओतला जायचा की एखाद्या वाटीमध्ये ठेवून तो त्या भाकरीवरती ठेवला जायचा, ते अगदी स्पष्ट इथं काही समजत नाहीये. पण इथं जर एवढंच म्हटलेलं आहे, प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेवू, म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे अव्यय, म्हणजे भाकरी सोबत शुद्ध धूप देखील ठेवला जायचा. आणि या भाकरी कधी ठेवल्या जायच्या, तर पुढचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं. तिथं म्हटलेलं आहे लेवी 24:8 मध्ये, दर शब्बाद्वारे त्याने परमेश्वरासमोर त्या नित्य नियमाने मांडाव्यात. इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व कालचा करार होय. बघा, दर शब्बात दिवशी हा भाकरी बदलल्या जायच्यात, म्हणजे शब्बात येईपर्यंत अगोदर ठेवलेल्या भाकरी तिथेच असायच्यात आणि शब्बात दिवशी ज्या अगोदरच्या शिव्या भाकरी त्या काढल्या जायच्यात आणि नवीन भाकरी, म्हणजे ज्यावेळेस त्या ऊन असायच्यात म्हणजे गरम असायच्यात, तर तेव्हाच त्या फ्रेश भाकरी शब्बातवारी तिथं ठेवल्या जायच्यात. आणि मग ज्या शिव्या भाकरी तर त्याचं काय व्हायचं, तर पुढचं वचन आपल्याला सांगतं, ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे यांचा वाटा होय, त्यांनी ती पवित्र स्थळी खावी. कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पण केलेल्या हव्यांपैकी ती त्याला परम पवित्र होय. परमेश्वराने नियम असा सांगितला होता की त्या मेजावरती सहा सहा भाकरी म्हणजे 12 भाकरी ठेवायच्यात शब्बातवारी. आणि मग पुढचा शब्बात आल्यावरती जुन्या भाकरी ज्या आहेत म्हणजे शिळ्या भाकरी, तर त्या काढल्या जायच्यात. अरोड आणि त्याची मुलं ते खायचेत. फक्त याजक लोकांना त्या शिळ्या भाकरी खाण्याची अनुमती होती. आणि मग त्या शिळ्या भाकरी काढल्यानंतर लगेच नवीन भाकरी तिथं ठेवल्या जायचा. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं आहे की तो भाकरीचा मेज कधीही रिकामा राहत नसे, नित्य नियमाप्रमाणे नेहमीच करता पवित्र स्थानामध्ये भाकरीच्या मेजावरती भाकरी ठेवलेल्या असायच्या. ओके, आणि कदाचित असं म्हटलं जातं की ह्या ज्या भाकरी आहेत तर त्या बेखमीर भाकरी असाव्यात. त्याचं कारण आपण पाहतो की आपल्या घरामध्ये आपण पोळी केलेली असेल किंवा भाकरी केली असेल, आठवडाभर जर ती ठेवायची म्हटल्यावरती त्याला बुरशी येण्याची शक्यता आहे किंवा त्या कडक होऊ शकतात. मग अशा स्थितीमध्ये त्या भाकरीतला आठवडाभर कशा राहिल्यात, तर अर्थातच त्या ठिकाणी त्या देवाच्या समक्षतेमध्ये होत्या. त्यामुळे मला तर असं वाटतं की पहिल्या दिवशी ज्या फ्रेश भाकरी तिथे ठेवलेल्या आहेत अगदी तशाच त्या आठवडाभर राहिल्या असतील, किंवा काही अभ्यासक असं म्हणतात की त्या बेखमीर भाकरी होत्या त्यामुळे त्या फ्रेश राहणं हे साहजिकच आहे. परंतु इथं महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्या भाकरी खाण्याचा अधिकार फक्त याजक लोकांना होता. आणि पुढे आपण पाहतो की जसं अगोदरही आपण पाहिलं की या ज्या 12 भाकरी आहेत, तर या 12 भाकरी इस्रायलचे जे 12 वंशज आहे तर त्या वंशाला काय करतात, दर्शवतात. आणि त्या 12 ज्या भाकरी आहेत तर त्या 12 भाकरी प्रत्येकाला त्या दर्शवत होत्या. आणि मग त्या इस्रायल लोकांच्या वतीने जो याजक आहे तर तिथं तो भाकरी ठेवायचा आणि त्यांच्या वतीने तो त्या भाकरीत खायचा. आणि ह्या ज्या भाकरी आहेत तर ह्या परमेश्वराची त्याच्या लोकांबरोबर असलेली सहभागिता देखील दर्शवतात. बघा, भाकर जी आहे तर ती सहभागीताला देखील दर्शवते. जुन्या कराचा जर आपण अभ्यास केला की नवीन करामध्ये की काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की त्या काळातले लोक, इस्रायल लोक, प्राचीन काळातील जी लोक ज्यावेळेस एकमेकांना भेटायचे किंवा कुणीतरी पाहुणा घरी यायचा, तर त्यावेळेस ते भोजन द्यायचे एकमेकांना. आणि भोजन घेणं म्हणजेच काय आहे, तर ते सहभागितेचं लक्षण आहे. परमेश्वर या ठिकाणून दाखवून देत होता तिथं भाकरी ठेवण्याच्या द्वारे
की मी तुमच्याबरोबर सहभागिता करू इच्छित आहे. आणि आपण पाहतो की जी भाकर आहे तर ही भाकर नवीन करारानुसार प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते. आणि आज आपण त्या भाकरीद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव बाप्पासोबत सहभागिता करू शकतो. हा याचा एक उत्तम असा अर्थ इथे निघू शकतो. आणि पुढे आपण पाहू शकतो की या भाकरी ज्या आहेत तर ती इस्रायल लोकांसाठी असलेला परमेश्वराचा पुरवठा देखील दर्शवतात. आपण पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिसर देशातून बाहेर काढलं तर त्या मिसर देशातून इस्रायल देशामध्ये कनान भूमीमध्ये जाईपर्यंत परमेश्वराने त्यांना सर्व गोष्टीचा पुरवठा केला. कशाचीही त्यांना कमतरता भासू दिली नाही. म्हणजे त्यांनी मध्ये मध्ये कुरकुर केली पण असं असलं तरी देखील परमेश्वराने त्यांना हा सर्व गोष्टीचा पुरवठा केलेला आहे. आणि म्हणूनच त्या भाकरीच्या मेजावरती असलेल्या भाकरी हा परमेश्वर त्यांच्यासाठी खास करून इस्रायल लोकांसाठी प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करतो याचं ते दर्शक आहे. आणि परमेश्वराने त्यांना सदोदित प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केला. त्यांना ज्यावेळेस पाणी हवं होतं, ज्यावेळेस त्यांना खाण्यासाठी काहीतरी हवं होतं, प्रत्येक गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे. आणि त्याच गोष्टीची आठवण त्या भाकरी करून देतात की इस्रायल लोकांचा परमेश्वर सदोदित पुरवठा करत आलेला आहे. आणि मला वाटते नवीन करारानुसार परमेश्वर तोच आहे, तो बदलला नाही. आज देखील तुमचा आणि माझा पुरवठा करण्यासाठी आपला परमेश्वर सक्षम आहे हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. आपण पाहिलं की पवित्र स्थानामध्ये भाकरीचा मेज आहे, त्या मेजाची लांबी रुंदी कशी असायला पाहिजे, कोणता धातू वापरायला पाहिजे ते आपण शिकलो. त्यानंतर आपण पाहिलं की त्या भाकरी कशा बनवायच्या त्याविषयीचे देखील नियम होते, त्या भाकरी कधी बदलायच्या तेही पाहिलं, त्या भाकरी कोणी खायच्या तेही पाहिलं. ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण आता नेहमीप्रमाणेच एक माझा प्रश्न आहे की आज आपल्यासाठी या भाकरीचा हा जो भाकरीचा मेज आहे तर तो नक्की काय आहे किंवा त्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे हे आपण पाहूया. तर पवित्र शास्त्र भाकरीच्या मेजाविषयी किंवा त्या भाकरीच्या मेजावर असलेल्या भाकरीविषयी अगदी स्पष्टपणे सांगतं. आणि पहिली महत्वाची गोष्ट इथं आपण जाणून घेऊया ती म्हणजे की भाकर प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते. आणि खुद्द प्रभू येशूने ते सांगितलेलं आहे की तो भाकर आहे. आणि तो काय म्हणतो बघा, आपण ते वचन वाचूया म्हणजे ते स्पष्ट होईल. आणि तो असं म्हणतो यवानकृत शुभत्व आणि याचा 6:35 वचनामध्ये तो म्हणतो येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. बघा काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. म्हणजे ख्रिस्त ही जीवनाची भाकर आहे. जसं की मेजावरील समस्येची भाकर हे आध्यात्मिक तृप्तीचं दर्शक आहे, तशाच प्रकारे आपली आध्यात्मिक तृप्ती फक्त ख्रिस्तामध्ये होऊ शकते. आणि आपण पाहतो की आपण दिन प्रतिदिन भाकर खातो कशासाठी, शारीरिकरित्या जिवंत राहण्यासाठी. तर पवित्र शास्त्र सांगतं की आपल्याला आत्मिकरित्या जर जिवंत राहायचं असेल, आत्मिकरित्या जर आपल्याला तृप्तता हवी असेल, आत्मिक तृप्तता, आध्यात्मिक तृप्तता, तर एकमेव भाकर आहे. आणि ती भाकर पवित्र शास्त्रानुसार खुद्द प्रभू येशू आहे. तेव्हा याचं अधिक स्पष्टीकरण आपण कसं देऊ शकतो, तर बघा ज्यावेळेस आपण एखादी भाकर चपाती काही अन्न खातो तर शारीरिकरित्या जिवंत राहण्यासाठी ते आपण खातो. तशाच प्रकारे जेव्हा आपण प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो म्हणजे त्याला आपल्या अंतकरणामध्ये स्वीकारतो, त्याला ग्रहण करतो, याचा अर्थ आपण एक भाकर आत्मिक भाकर म्हणून त्याचा स्वीकार करतो. आणि पवित्र शास्त्रांत की जो कोणी प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो तो आत्मिकरित्या कधीच असंतुष्ट किंवा अतृप्त असा राहत नाही, तो पूर्णपणे तो तृप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे आणि त्या मेजावरची भाकर स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते. पाहतो की त्याने परत एकदा सांगितलं की मी एका भाकरीप्रमाणे आहे. जसं भाकर जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे तसं आत्मिकरित्या जीवन प्राप्त करण्यासाठी मी आवश्यक आहे हे त्याने दाखवून दिलं. आणि नंतर आपण पाहतो की प्रभू भोजनाची स्थापना झालेली आहे आणि प्रभू येशूने जे काही आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे त्याची आठवण म्हणून आजही मंडळामध्ये प्रभू भोजन घेतलं जाते. बघा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो भाकर म्हणजे जीवनाचे पोषण करणारा ख्रिस्त आहे. त्या भाकरीच्या मेजावरती भाकरी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या हेच दर्शवतात. परमेश्वर म्हणतोय की मी तुमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे, मी तुमचं पोषण करणारा परमेश्वर आहे. आणि ख्रिस्त म्हणजेच आज जीवनाचं पोषण करणारा तो आहे. आणि याचं आणखीन एक स्पष्ट संदर्भ आपण पाहतो की निर्गमच्या 16:10 तिथं आपण पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना मान्ना दिला होता खाण्यासाठी आणि स्वर्गामधून ते अन्न पाठवलेलं होतं, आकाशातून अन्नवृष्टी झाली होती. आणि हा मान्ना देखील येशू ख्रिस्ताला दर्शवतो. कारण की प्रभू येशू म्हणतात योहान 6 स्वर्गातून उतरलेले जिवंत भाकर मीच आहे. त्या अध्यायामध्ये असंही म्हटलंय की अनेक लोकांनी तो मान्ना खाल्ला परंतु ते जिवंत राहिलेले नाहीये.
म्हणजेच शारीरिक भोजन हे आपल्याला शारीरिकरित्या जिवंत राहण्यासाठी मदत करू शकतं. या जगामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस शारीरिकरित्या मरण पावतो. पण त्या मरणानंतर काय? तर मरणानंतर सार्वकालिक जीवन आहे. आणि ते सार्वकालिक जीवन जर आपल्याला पाहिजे असेल, सार्वकालिकरित्या जर जिवंत राहायचं असेल, तर ते सार्वकालिक भाकर स्वर्गातून उतरलेले भाकर प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशू म्हणतात, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. तर ती आपण ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे. समक्षेत्री जी भाकर प्रभूच्या शरीराचे प्रतीक होते आणि पेयार्पण म्हणून द्राक्षारस ओतण्यात येत असे, तो ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक होतं. म्हणजेच एकंदर सांगायचं आहे तर भाकरीचा मेज, भाकर आणि पेयार्पण या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी स्पष्टपणे दर्शवतात. आता ही जी भाकर हा शब्द आपण वापरलेला आहे, तर या भाकरीसाठी काही नावं वापरलेले जर आपण शास्त्र भागाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की वेगवेगळी नावं भाकरीसाठी वापरली आहे. ती नावं काय आहेत? तर पहिलं नाव आहे समक्षेतीची भाकर. आता बघा, या भाकरीच्या मेजावरती ठेवलेल्या भाकरीना समक्षेतीची भाकर म्हटलेलं आहे. समक्षेतीची भाकर म्हणजेच काय? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समक्षेतीची भाकर म्हणजे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये, म्हणजे परमेश्वर जिथे होता तिथे परमेश्वराच्या समोर ह्या भाकरी ठेवण्यात आल्या होत्या. म्हणून त्यांना समक्षेतीची भाकर म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आणखीन एका वचनामध्ये असं म्हटलंय, पहिली इतिहास 23:29 मध्ये, त्या समर्पित भाकरी होत्या, पूर्णपणे त्या परमेश्वरासाठी समर्पित केलेल्या होत्या. सर्वसामान्य माणसांना त्याच्यामध्ये कोणताही भाग नव्हता, त्या पूर्णपणे देवासाठी समर्पित केल्या होत्या. आणखीन एका शास्त्र भागामध्ये पहिली इतिहास 9:32 मध्ये सोप्या एका भाषांतरात जर तुम्ही बघितलं, तिथं म्हटलंय, अर्पणाच्या भाकरी त्या परमेश्वराला अर्पण करण्यात आल्या होत्या. आणि दुसरी इतिहास 2:4 मध्ये म्हटलंय, नित्य समर्पित भाकर. आता नित्य समर्पित भाकर असं नाव का दिलंय? तर त्याचा अर्थ असा आहे की ह्या भाकरी परमेश्वरासमोर निरंतर, म्हणजे नित्य तिथं असायच्या. कधीही तो भाकरीचा मेज रिकामा नसायचा, नेहमी करता त्या परमेश्वराच्या समक्षतेत असायच्या. निरंतर त्या तिथे ठेवलेल्या असायच्यात. आणि म्हणून त्या भाकरीना नित्य समर्पित भाकर असं म्हटलेलं आहे. तर मला वाटते लक्षात आलं असेल या भाकरीसाठी वेगवेगळी नाव वापरलेले आहेत. परत एकदा मी रिपीट करतो, समक्षतेची भाकर, समर्पित भाकर, अर्पणाची भाकर किंवा अर्पणाच्या भाकरी आणि नित्य समर्पित भाकर असे वेगवेगळी नावं तिथं देण्यात आलेली आहेत. आता भाकर हा शब्द जर आपण बघितला तर त्यासाठी असलेला जो हिब्रू शब्द आहे तर तो आहे लेम. आणि बेथलेम हे इस्रायल देशामधील जे गाव आहे आपल्याला माहित आहे. तर या बेथलेम शब्दाची जर आपण कोड केली तर त्याचा अर्थ असा होतो, बेथ म्हणजे घर आणि लेम म्हणजे भाकर. आणि बेथलेम याचा संपूर्ण अर्थ भाकरीचे घर. बघा, प्रभू येशूचा जन्म हा बेथलेम गावात झालेला आहे, म्हणजे भाकरीचं घरी. त्या गावाचं नावाचा अर्थ काय? भाकरीचं घर. आणि तिथं प्रभू येशूचा जन्म झालेला आहे. आणि खरोखर त्या गावात जन्म होणे याचा अर्थ असा होतो की तो जगासाठी जीवनाची भाकर होता. आता आपण पाहिलं की भाकर ही प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते, त्याचबरोबर भाकर ही देवाच्या वचनाला देखील दर्शवते. आणि म्हणूनच प्रभू येशूने ज्यावेळेस त्यांची परीक्षा होत असताना मत्ते 4:4 मध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आपल्याला जर आत्मिकरित्या तंदुरुस्त व्हायचं असेल तर त्यासाठी आज आपली जी भाकर आहे तर ती म्हणजे देवाचं वचन आहे. बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे, आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे. त्यांची इच्छा असते की त्यांनी आत्मिकरित्या वाढावं, बलवान व्हावं, सदृढ व्हावं, परंतु त्यासाठी लागणारी भाकर ते घेतच नाही. बघा ना, आपण दररोज जर म्हटलं मला वाढायचंय आणि आपण सकाळ दुपार संध्याकाळ जर जीवत नसो तर कसं होणार आहे? आपली शारीरिकरित्या वाढ होणार नाही. आपण उपाशी राहू, आपलं कुपोषण होण्याची शक्यता आहे आणि आजारी होऊन पडून आपण मरूही शकतो. अगदी तशाच प्रकारे आत्मिकरित्या जर जिवंत आपल्याला राहायचं असेल तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की आत्मिक भाकर हे देवाचं वचन आहे आणि दिन प्रतिदिन ते आपण घेतली पाहिजे. जशा प्रकारे आपण आपल्या शरीरासाठी अन्न घेतो तशाच प्रकारे आत्मिक भोजन म्हणजे पवित्र शास्त्राचं वाचन करणं आवश्यक आहे. जर ते झालं नाहीये तर एक दिवस असा येईल की आपण आत्मिकरित्या मरून जाऊ शकतो. आणि अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे या 12 भाकरी ज्या आहेत तर त्या 12 वंशाचे दर्शक आहे. आणि तिथे बघा तुम्ही 6-6 अशा भाकरी ठेवलेल्या आहेत. देवाचा एक सेवक म्हणतो की इकडे 6 आणि तिकडे 6 अशा ठेवलेल्या आहेत. हे 6-6 जर आपण थोडे शेजारी आणले तर ते 66 होतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये एकूण 66 पुस्तक आहेत. एक कोइन्सिडेंट आहे की काय आपल्याला माहित नाहीये, पण एक इथे जो अर्थ आपल्याला दिसत आहे की त्या 6-6 भाकरी म्हणजे 6 आणि 6 इंक जवळ आणले तर ते 66 होतात. आणि पवित्र शास्त्रातील पुस्तकांची संख्या देखील
तेवढीच आहे. अधिक स्पष्टीकरण खुद्द पवित्र शास्त्र याविषयी देत नाहीये, पण एक अर्थ आपल्या समोर असायला काही हरकत नाहीये. आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भाकर प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते ही गोष्ट मात्र आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भाकरीचा मेज म्हणजे काय आहे, त्या भाकरी नेमक्या का आहेत आणि त्या नेमक्या कशाला दर्शवतात. माझा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की समक्षेतीची भाकर केवळ याजकाने खायची असताना दाविदाने व त्याच्या सोबत्यांनी खाल्ल्यावर देवाने त्यांना शिक्षा का दिली नाही. आपण पाहिलंच परीक्षा सांगते की त्या भाकरी फक्त याजकाने खायच्या होत्या, परंतु पहिले शमूएल 21 अध्याय जर आपण वाचला तर तिथे एक घटना अशी झालेली आहे की त्या समक्षेतीच्या भाकरी दाविदाने आणि त्याच्या सोबत्यांनी खाल्लेल्या आहेत. मग असं झाल्यानंतर देखील देवाने दाविदाला आणि त्याच्या सोबत्यांना शिक्षा का केली नाहीये, या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण माझी इच्छा आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देखील द्यावं आणि म्हणून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. आणि तुम्हाला काय वाटतं की असं का घडलं असेल, ज्या गोष्टी फक्त याजकाने करायच्या होत्या त्या दाविदाने आणि त्याच्या सोबत्यांनी केल्यात, मग असं झालं देखील तरी त्यांना शिक्षा का झाली नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कृपया द्या अशी माझी इच्छा आहे. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. हे सांगण्याची आवश्यकता अशी की जर तुम्ही लाईक करत असाल, कॉमेंट करत असाल, तर ते लाईक आणि कॉमेंट्स बघून देखील इतर अनेक लोक हे व्हिडिओ बघतील आणि याद्वारे देवाचं वचन अगदी स्पष्ट आणि सोप्या शब्दामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. सो थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू.